આરકે ગ્રુપ હોંડાઘાટ આયોજિત શ્રીદેવ રાધાકૃષ્ણ અખંડ હરિનામ સપ્તાહ નિમિત્ત ભવ્ય ખુલ્યા સંગીત ભજન સ્પર્ધેચે આયોજન કરવામાં આવ્યું હતું. या भव्य खुल्या संगीत भजन स्पर्धा अगदी भक्तिमय वातावरणात संपन्न झाल्या. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास फोंडाघाट सरपंच संतोष आगरे, उद्योजक सुरेश सामंत, माजी सरपंच कविता पवार, वैश्य समाज पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीकांत आपटे, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन बबन शेठ पवार, प्रसाद बिडिये, श्यामसुंदर सावन, अजित नाडकर्णी, रंजन नेरुळकर, लक्ष्मीकांत कोरगावकर तसेच फोंडाघाट ग्रामस्थ, भजन रसिक आणि आरके मित्र परिवार उपस्थित होते. त्याचप्रमाणे सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 5 ऑक्टोबर रोजी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यास कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संदेश सावन पटेल मुरकर, फोंडाघाट सरपंच संतोष आगरे, उद्योजक सुरेश सामंत, माजी सरपंच कविता पवार, वैश्य समाज पतसंस्था चेअरमन दिलीप पारकर, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीकांत आपटे, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन बबन शेठ पवार, फोंडाघाट विकास सोसायटी चेअरमन राजन चिके, प्रसाद बिडिये, श्यामसुंदर सावन, अजित नाडकर्णी, रंजन नेरुळकर, लक्ष्मीकांत कोरगावकर, सुभाष सावन व अन्य मान्यवर उपस्थित होते. या भव्य खुल्या संगीत भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक रोख रक्कम 11,111 रुपये व आकर्षक चषक ते श्री गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ वडखोल वेंगुर्ला हे मानकरी ठरले. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 7,777 व आकर्षक चषकचे श्री स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोळी हे मानकरी ठरले. तृतीय क्रमांक रोख रक्कम 5,555 व आकर्षक चषकचे सद्गुरी प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी हे मानकरी ठरले. उत्तेजनात रोख रक्कम 2,222 व आकर्षक चषकचे श्री रामकृष्ण हरी प्रासादिक भजन मंडळ पाट हे मानकरी ठरले. उत्तेजनात रोख रक्कम 2,222 व आकर्षक चषकचे श्री भगवती प्रासादिक भजन मंडळ बाव हे मानकरी ठरले. शिस्तबद्ध संघ रोख रक्कम 1,555 व आकर्षक चषकचे श्री मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळ नागवे हे मानकरी ठरले. उत्कृष्ट गायक रोख रक्कम 1,111 व आकर्षक चषक श्री रुपेंद्र परब वडखोळ वेंगुर्ला. उत्कृष्ट हार्मोनियम रोख रक्कम 1,111 व आकर्षक चषक श्री सुचित परब हरकुळ बुद्रुक. उत्कृष्ट पखवाज रोख रक्कम 1,111 व आकर्षक चषक श्री मेहल कांडरकर तळवडे. उत्कृष्ट तबला रोख रक्कम 1,111 व आकर्षक चषक श्री अमोल राहुल कलंबीस. उत्कृष्ट गजर रोख रक्कम 1,111 आकर्षक चषक भगवती प्रासादिक भजन मंडळ बाव. उत्कृष्ट झान रोख रक्कम 555 व आकर्षक चषक भावेश गाडीगावकर हरकुळ. उत्कृष्ट कोरस रोख रक्कम 555 आकर्षक चषक श्री दत्तगुरु प्रासादिक मंडळ वैभववाडी हे मानकरी ठरले. या स्पर्धेत मोहन मेस्त्री व शेख गुरुजी सावंतवाडी हे परीक्षक म्हणून लाभले. तसेच सर्व फोंडाघाट ग्रामस्थांचे सहकार्य व आशीर्वाद लाभले. त्याबद्दल आरके ग्रुप फोंडाघाटच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. आणि या संगीत भजन स्पर्धेमध्ये त्यांनी या ठिकाणी 4 वर्ष आमच्या कक्षामधून पहिल्या 3 ते 4 एक मनात पुरा आहे तोपर्यंत त्यांच्या माध्यमातून पण आला होता. आरके ग्रुप आहे काल पण त्यांचा डोक्यात विचार होते की आता पाऊस कमी होत चाललाय काका काय बंधाऱ्याची काम आपण करूया काय पाणी गडव्याचा विषय आपण ग्रुपच्या माध्यमातून घेऊया का ही स्पर्धा संपल्यानंतर कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा परिषद सदस्य संजय आगरे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संदेश सावन पटेल मुरकर आदींच्या उपस्थितीत कट्टा मित्र मंडळ आयोजित अल्पहाराचे स्टॉलचे उद्घाटन देखील करण्यात आले. त्यानंतर श्रीदेवी मारुती मंदिर येथे संदेश पारकर यांचा सत्कार देखील करण्यात आला. शांती मिळण्याचं कार्य आहे त्याचबरोबर ईश्वराला साथ घालण्याचं काम आहे आणि म्हणून या भजनाच्या माध्यमातून आपण ईश्वराचं नामस्मरण करत असतो
आणि आघाडीवर असलेलं हे शहर आज या ठिकाणी नुसतंच संगीत भजन स्पर्धेचा सत्कार सोहळा झाला नाही तर या ठिकाणी काही म्हणजे सर्पमित्र असतील किंवा ज्यांच्या म्हणजे आता अलीकडे तर प्रामाणिकपणा फार दुर्मिळ होत चाललेला एवढ्या गर्दीमध्ये एखाद्या महिलेचं मंगळसूत्र हरवतं आणि ते जवळजवळ 60 ते 70 हजार रुपयाच्या वरच्या किमतीचं असतं एखादा सामान्य माणूस किंवा त्याचा कुठे कधी ती वस्तू आपल्या जपून ठेवू शकला असता त्याला खरं तर या शहरानं संपूर्ण जिल्ह्याला एक म्हणजे आदर्श दिला एक प्रेरणा दिली की अनेक ठिकाणी म्हणजे सुखदरी जिल्ह्यावर आपत्कालीन संकट येतं तर त्यावेळी कुठेतरी फोंडाची तरुण मुलं त्या ठिकाणी पहिल्यांदा पुढे पुढाकार घेऊन त्या कामामध्ये असतात आणि म्हणून फोंडा जरी गाव छोटं असलं तरी त्याला ग्रामीण भाग असला तरी त्याच्यावर फार मोठे संस्कार आहेत लोकांना म्हणजे एक सामाजिक बांधिलकी स्वीकारतो आपण जन्मात आलो काहीतरी समाजाचं देणं राहतो. कोकण लाईव्हसाठी गणेश इस्वलकर फोंडाघाट.